मित्रांनो नमस्कार. सर्व मित्र आणि मैत्रिणींना सांगण्यात मला आनंद होतो की भरपूर उद्योगपती जे की बांबूचं प्रोसेसिंग युनिट चालवतात, मग ते ओरिसामध्ये असतील, गुजरातमध्ये असतील, म्हणजे भारतामधले भरपूर उद्योगपती यांना कसा माझा फोन नंबर मिळाला आहे मलाच माहीत नाही, परंतु ते मला फोन करत आहेत आणि त्यांचे ते उद्योग, त्यांच्या त्या फॅक्टऱ्या त्या महाराष्ट्राकडे शिफ्ट करत आहेत आणि त्या महाराष्ट्रात शिफ्ट करण्यासाठी ते माझी मदत घेऊ पाहत आहेत आणि त्यासाठी मी आपले इंडियन बांबू मिशनचे चेअरमन पी के अण्णा पाटील आणि महाराष्ट्र बांबू मिशनचे सेक्रेटरी टी एस के रेड्डी साहेब यांच्याशी आमचा संवाद चालू आहे. म्हणजे आपल्या बांबू लावण्याच्या मोहिमेला भारतातून उद्योगपत्यांचा प्रतिसाद मिळत आहेत आणि ते महाराष्ट्रात येऊ पाहत आहेत. त्यामुळं आपल्याला आपला बांबू विकला जाईल किंवा नाही ही जी भीती आपल्याला होती ती भीती बाळगायची 100% गरज नाही, कारण सर्व म्हणजे नियतीचीच ताकद आपल्या बाजूनं उभं राहत आहे आणि महाराष्ट्र हे बांबूचं हब, हे बांबूपासून प्रोसेसिंग तयारीने भरपूर कारखाने महाराष्ट्रात येतील त्या दृष्टीनं चर्चा ह्या IFS आणि ह्या सेक्रेटरीशी वनमंत्र्यांच्या चेअरमनशी, पी के अण्णा पाटील साहेब बांबू मिशन ऑफ इंडियाचे चेअरमन आहेत ते, यांच्याशी डायरेक्ट उद्योगपतींशी चर्चा करून ते उद्योग जवळपास 100 कोटी रुपयाचे कारखाने आपल्या महाराष्ट्रात येऊ पाहत आहेत किंवा त्यांच्याशी तशी बोलणी चालू आहे. त्याच्यामुळं बांबूची फार्मिंग करणाऱ्याला एक खूप चांगला दिवस येणार आहे ह्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि अशा रीतीनं बांबूचं सुंदर जंगल, बिगर डोके दुखीचं जंगल तयार करून आपण सर्व मिळून आर्थिक गब्बर होऊ आणि पूर्ण देशाला एक बांबूचं महाराष्ट्रातील आर्थिक समृद्धीचं मॉडेल करण्याच्या दृष्टीनं सर्वजण मिळून पावले उचलू आणि त्याला सर्व शेतकऱ्यांची मला साथ, माझी त्यांना साथ, असे एक छान काम महाराष्ट्रामध्ये बांबू शेतीसंदर्भात आपण सर्व मिळून करू. धन्यवाद.